तर इथे आपले सुंदर असे उकडीचे मोदक तयार करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर कळ्या पडलेल्या आहेत आणि एकदम दिसायला देखील शायनी शायनी झालेले आहे. तर ह्या दोन्ही ट्रिक्स मी तुमच्यासोबत आज व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंट देखील करून सांगा की रेसिपी कशी झाली, अर्थातच मोदक कसे झाले. तर सर्वात आधी आपण सारण करायला घेणार आहोत आणि त्याच्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घातलेला आहे आणि हे तूप आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण 2 बाऊल खोबऱ्याचा चव घालणार आहोत. किसून घेतला आहे मी मिक्सरला, हवं तर तुम्ही फिरवू शकता. आणि आता हा चव फक्त 1/2 मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर तुम्ही जे काही वाटी वगैरे मेजरमेंट वापराल, कप वापराल, बाऊल वापराल, तर तेच तुम्हाला शेवटपर्यंत वापरायचं आहे. तर 1/2 या प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे 2 बाऊलला खोबऱ्याला 1 बाऊल गूळ. या पद्धतीने तुम्हाला गूळ घ्यायचा आहे. गूळ शक्यतो तुम्ही किसूनच घ्या, जेणेकरून तो लवकर मेल्ट होईल आणि खडे वगैरे असे नारणार त्याचे राहणार नाही. आणि तुम्ही हवं तर गुळाऐवजी साखरेचा देखील वापर करू शकता. आता आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला गूळ अगदी एकजीव होत नाही, अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता ह्या स्टेजला मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1/2 चमचा वेलचीची पावडर घातलेली आहे. तुम्ही हवं तर जायफळाची पावडर देखील घालू शकता. तर आता हे सगळं घालून मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. मीठ घालायचा व्हिडिओ शूट झाला नाही तर त्याच्याबद्दल सॉरी. आता हे सारण आपण थंड व्हायला ठेवूया आणि उकड कशी काढायची ते बघूया. तर उकड काढण्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये 1 बाऊल पाणी घातलेलं आहे. मी तेच सांगितलं, जे मेजरमेंट तुम्हाला आधी तुम्ही वापरत आहे तेच बाऊल सगळीकडे वापरायचं आहे. आता या बाऊलमध्ये 1 बाऊलसाठी मी 1 बाऊल रेशनची पिट्टी घेणार आहे तांदळाची. तर सगळ्यात आधी पाण्यामध्ये मी चवीनुसार मीठ, थोडीशी साखर आणि थोडं तूप घातलेलं आहे, म्हणजे 1/2 ते 1 चमचा त्या दरम्यान तूप घातलेलं आहे. आणि याला उकळी येण्यासाठी वाट बघूया. इथे जे रेशनचं पीठ घेतलेलं आहे मी तांदळाचं, तर ते दळून आणताना मी त्याच्यामध्ये 1 बाऊल साबुदाणा घातला होता. तर ते जे तांदूळ होते ते खूप जुने तांदूळ होते, त्याच्यामुळे थोडा कलर देखील डल आलेला आहे मोदकांना. पण मोदक अगदी व्यवस्थित झालेले आहेत. थोडा चिकटपणा त्याच्यामध्ये जुन्या तांदळामध्ये कमी असतो, कारण मोदकासाठी शक्यतो नवीनच तांदूळ वापरायचा. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर पटकन आपल्याला हे पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला 30 ते 40 सेकंद फक्त याला वाफवून घ्यायचं आहे, किंवा फारफार तर 1/2 मिनिट झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर 1/2 मिनिट झालेलं आहे, मी गॅसची फ्लेम बंद केली आणि आता हे जे आपले वाफवलेलं पीठ आहे ते आपल्याला एखाद्या मोठ्या परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्या वाटीच्या साह्याने असं मॅश करते, जेणेकरून गुठळ्या वगैरे मोडायला मदत होईल, प्लस आपला हात देखील पटकन भाजणार नाही गरम गरम मळायला गेल्यानंतर. तुम्ही वाटीऐवजी कोणत्याही भांड्याचा किंवा पोटॅटो माशाचा देखील वापर करू शकता. तर आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता आपण याचा थंड पाण्याचा हात लावून मळून घेणार आहे. तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. कमीत कमी तुम्हाला 1 ते 2 मिनिट तरी हे चांगलं मळून घ्यायचं आहे. हलकंसं गरम आहे बऱ्यापैकी, तर तितकं चालून जातं. आणि आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे. आता हे मळून झाल्यानंतर देखील मी याच्यामध्ये 1/2 चमचा तूप घालून आणखीन मळून घेणार आहे, जेणेकरून आपले मोदक शायनी होतील. मी म्हटलं होतं ना मोदक आपले शायनी का झाले, तर ती ही एक ट्रिक आहे मोदक आपले शायनी होण्यासाठी, ज्याच्यामुळे आपले मोदक शायनी आणि चवीला तर एकदम मस्त होतात तुपामुळे. आता आपल्याला ज्या साईजमध्ये मोदक बनवायचे आहे त्या साईजचा गोळा बनवायचा आहे. मी आता इथे मीडियम साईजचे मोदक घेते, कारण रेशनचं पीठ असल्यामुळे त्याला चिकटपणा फारसा नव्हता, खूप जुनं पीठ होतं, म्हणून मीडियम साईजचेच बनवले. तुम्ही मोठ्या साईजचे बनवले तर अजून त्याच्या कळ्या खूप सुंदर दिसतील. तर हे आपल्याला अंगठ्याच्या साह्याने दोन्ही हातांच्या आणि 4 बोटांच्या साह्याने अशी पारी बनवायची. आता बऱ्याच आत्ताच्या जे नवीन जनरेशन आहे त्यांना बऱ्याच लोकांना पारी बनवता येत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला पळपुटावरती पारी लाटून घ्यायची आहे. फक्त मध्ये थोडीशी जाडसर पारी ठेवायची आहे. इथे देखील आपल्याला मध्ये थोडीशी जाडसर पारी ठेवायची आहे आणि साईडला पातळ पारी ठेवायची. आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊया आणि सारण बऱ्यापैकी जास्तच भरून घ्यायचं आहे. आणि आपल्याला 3 बोटं, जी मी 3 बोटं सांगते, ह्या 3 बोटांच्या साह्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्यात. कळ्या पाडताना अगदी वरतून खालपर्यंत आपल्याला कळ्या प्रेस करून घ्यायच्यात, जेणेकरून आपल्या मोदकची कळ्या खूप सुंदर अशा दिसतील आणि मोदक आपला अट्रॅक्टिव्ह दिसेल. या पद्धतीने मी कळ्या पाडून घेते. आता तुमची पारी मोठी असतील तर तुमच्या कळ्या आणखीन पडतील. तर मी मीडियम साईजची मोदक घेतले, सॉरी पारी घेतली बनवून, तर कळ्या देखील लिमिटेडच पडतील. आता आपल्याला असं हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने आपल्याला वरचं प्रेस करून मिटवून घ्यायचं आहे आपल्याला मोदकाचं तोंड.
या पद्धतीने तुम्ही खूप जास्त प्रेस केलं तर खाली जे आपल्या कळ्या आहेत त्या दुमडल्या जातील, त्या जास्त खुलून दिसणार नाहीत. जरी खुलून दिसल्या नाहीत तरी मी दाखवते तसं. ही दुसरी ट्रिक आहे आपली की आपण हाताच्या सहाय्याने कळ्या अशा सुंदर अशा वरती खेचून घेऊ शकतो प्रेस करून हलक्या हाताने. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने होते वरपर्यंत या पद्धतीनं. तुम्ही हवं तर याच्यासाठी एखाद्या चमच्याचा वगैरे वापर करू शकता. तर मी दुसऱ्या ह्याच्या मोदक जो दाखवते तर त्याच्यामध्ये चमच्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकता मोदक किती छान दिसतो आहे. आता आपण याच पद्धतीनं दुसरा मोदक देखील करून घेऊया आणि पटकन तुम्हाला मी हा मोदक करून दाखवते आणि कसं याला मी चमच्याच्या सहाय्याने प्रेस केलं आहे ते देखील दाखवते. तर आता ही पारी आपली तयार झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपण याच्यामध्ये सारण भरून अशा कळ्या मोडून घेऊया. कळ्या मोडल्यानंतर अर्थातच आपण जसा मोदक बनवला मागाशी त्याच पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने वरचा मोदक मोदकाचा जो ओपन भाग आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीनं चमच्याच्या सहाय्याने ते कळ्यांच्या खालच्या साईडला दाबायचं आहे जेणेकरून जे आपल्या कळ्या आहेत त्या उठून दिसतील. आणि आता आपण साच्याच्या सहाय्याने देखील कसे मोदक बनवायचे ते बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण साच्याला ओपन करायचं आहे. थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आहे. आता आपण पिठामध्ये बऱ्यापैकी तूप घातल्यामुळं आपल्याला काही गरज नाही तूप लावायची. तर अगोदर आपण साईडच्या कळ्यांना भरून घ्यायचं आहे. मग आपल्याला मोदकाचं जे आहे तो मिटवून घ्यायचा आहे मोदक. त्याच्यामध्ये सारण भरून वरतून असं झाकून घ्यायचं आहे आणि जे साईडला पीठ आहे एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता किती मोदक सुंदर झालेला आहे आपला. खूप छान असा सुंदर मोदक दिसतो. आवाजाचा थोडा डिस्टर्बन्स होत आहे तर मी क्षमा मागते. मी खूप वेळा एडिट करायचा प्रयत्न केला पण हा काही मला करू देत नाही आहे. तर इथे मी दोन मोदक आहेत ते साच्याने बनवले आणि बाकीचे मोदक हाताने बनवलेले आहेत. उकड काढण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे तर कढईमध्ये आपण आता हे उकड काढण्यासाठी ठेवूया आणि झाकण लावून कमीत कमी 10 ते 15 मिनटं हे ठेवणार आहोत. आता 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपले मोदक सुंदर असे तयार झालेले आहेत, वाफलेले आहेत. आपण आता याला सर्विंग करायला घेऊया थंड झाल्यानंतर. इथे सगळे मोदक एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत. अगदी देखीव आणि सुबक असे दिसत आहेत आणि कळ्या देखील आपण बघू शकता हाताने प्रेस केल्यामुळे किती सुंदर आणि उठून दिसत आहेत. तर मी आणखीन एक मोदक तुम्हाला जवळून दाखवते किती छान आपले मोदक तयार झालेले आहेत. आणि एक मोदक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते कारण ते किती मऊ लुसलुशीत झालेले आहेत. रेशनचं पीठ वापरले असून देखील ते तुम्हाला समजून येईल. तुम्ही बघू शकता पटकन तुटले जातात आणि हे मोदक मी पूर्ण थंड करून तुम्हाला दाखवते. तर